नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रिलैटरल या प्रकरणाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहतोय टेस्ट फॉर पॅरलोग्राम समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या। चला तर पाहू टेस्ट फॉर पॅरलोग्राम। फर्स्ट वी सी टेस्ट फॉर पॅरलल लाइन्स। समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या पाहण्यापूर्वी आपण समांतर रेषांच्या कसोट्या काय आहेत ते माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे। सो आय ड्रॉ फर्स्ट हियर लाईन यल अँड लाईन यम अँड टेक ट्रान्सवर्सल लाईन यन। रेषा यन ही त्यांची छेदिका आहे। सो फर्स्ट टेस्ट इज इफ अ ट्रान्सवर्सल इंटरसेक्ट टू लाईन्स अँड अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इज कॉन्ग्रंट देन दोज लाईन्स आर पॅरलल। जर रेषांना एका रेषेने छेदले आणि त्यांच्या संगत कोणांची एक जोडी जर एकरूप होत असेल तर त्या रेषा समांतर असतात। सो दीज आर गिवन अँगल ए अँड अँगल बी। सो दीज आर करस्पॉन्डिंग अँगल्स विच आर कॉन्ग्रंट देअर फॉर लाईन यल अँड लाईन एम आर पॅरलल लाईन्स। नाव वी शेअर अ सेकंड टेस्ट। इफ अ ट्रान्सवर्सल इंटरसेक्ट टू लाईन्स अँड अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल इज कॉन्ग्रंट देन दोज टू लाईन्स आर पॅरलल। जर अल्टरनेट अँगलची एक जोडी एकरूप असेल तर त्या दोन रेषा समांतर असतात। सो लुक हियर अँगल सी अँड अँगल पी दीज आर अल्टरनेट अँगल्स विच आर कॉन्ग्रंट देअरफॉर दिस लाईन हियर अँड लाईन एम आर पॅरलल लाईन्स। Now third test, if a transversal intersect two lines and a pair of interior angle is supplementary, then those two lines are parallel. जर दोन रेषांना एक छेदिका इंटरसेक्ट करत असेल आणि त्यांची आंतरकोनांची जोडी जर सप्लिमेंटरी असेल म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180 असेल तर त्या रेषा पॅरलल असतात। सो दीज आर टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स। So look here, angle P and angle D, these are interior angles which are supplementary, therefore these two lines are parallel. Now we see our test for parallelogram. आता आपण समांतरभुज चौकोनाचा टेस्ट पाहतोय। So first, as a theorem, if pairs of opposite sides of a quadrilateral are congruent, then that quadrilateral is parallelogram. इफ पेअर ऑफ अपोजिट साइड्स ऑफ ए क्वाड्रिलैटरल जर एखाद्या चौकोनाच्या सम्मुख भुजांची जोडी आर कॉन्ग्रंट एकरूप असेल देन दॅट क्वाड्रिलैटरल इज अ पॅरलोग्राम। तर त्यावेळी तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो हे आपल्याला इथं सिद्ध करायचं आहे। सो फॉर दॅट वी ड्रॉ हिअर्स वन क्वाड्रिलैटरल नेम दिस पी क्यू आर एस। आपण एक चौकोन पी क्यू आर एस काढला त्यासाठी आणि आता आपल्याला यायचं आहे ते गिवन पार्ट। सो लुक हियर गिवन क्वाड्रिलैटरल पी क्यू आर एस। क्वाड्रिलैटरल पी क्यू आर एस इन दिस क्वाड्रिलैटरल पी क्यू आर एस अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट दैट मीन्स पी एस कॉन्ग्रंट क्यू आर। सो राइट हियर सम साइड पी एस कॉन्ग्रंट साइड क्यू आर एंड सेकंड पेयर दैट इज अ पी क्यू कॉन्ग्रंट एस आर। सो राइट हियर साइड पी क्यू कॉन्ग्रंट साइड एस आर। So these are the given part. Now what we prove here, sir? So look here to prove quadrilateral PQRS is parallelogram. Aplal kai karaycha hai? Chaukon PQRS ha samantarbhuj chaukon ahe he siddha karaycha ahe. So this is a test for that what we do here. Aplal kai karava lagel? So look here, make we constructions join here sir PR segment PR. So right here sir draw diagonal PR. आपण यासाठी काय केलं कन्स्ट्रक्शन केलं म्हणजे डायगोनल पी आर इथं आपण काय केला काढला जेणेकरून आपल्याला दोन ट्रायंगल मिळतील पी क्यू आर अँड पी एस आर अँड बाय युजिंग दिस टू ट्रायंगल्स वी प्रूव दिस स्टेटमेंट्स। सो लुक हियर प्रूफ इन ट्रायंगल्स एस पी आर। सो दिस इज एस पी आर अँड ट्रायंगल्स क्यू आर पी वी प्रूव दिस टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट। आपण काय करायचं आहे ह्या हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ते कॉन्ग्रंट आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे। सो फॉर दॅट लुक हिअर्स आय राईट हिअर्स साईड पी एस कॉन्ग्रंट साईड क्यू आर। सो लुक हिअर साईड पी एस कॉन्ग्रंट क्यू आर आणखी कुठली जोडी कॉन्ग्रंट आहे। सो लुक हिअर्स पी क्यू
एंड एस आर. सो दिस इज अ गिवन पार्ट. आणखी कुठली एकरूप पेयर आहे तर पहा, पी क्यू कॉन्ग्रंट एस आर, सो राईट हियर सम साइड एस आर कॉन्ग्रंट साइड क्यू पी, सो दिस इज ऑल्सो गिवन पार्ट. नाउ वी राइट हियर सम साइड पी आर विच इज अ कॉन्ग्रंट टू इट सेल्फ, दैट मीन्स कॉमन साइड. सो राइट हियर साइड पी आर कॉन्ग्रंट साइड आर पी, सो दैट इज अ गिवन साइड. नाउ वी ऑब्जर्व हियर देर आर थ्री पेयर्स ऑफ साइड्स आर कॉन्ग्रंट of these two triangles, therefore these two triangles are congruent by S test. So triangle SPR congruent triangle CQRP, it is a congruent by S test. And we know here, so if two triangles are congruent, then their corresponding sides and corresponding angles are also congruent. So for this proof, we take here one pair of angles. So which we take here, so angle SPR, look here, so SPR, these angles. And angles QRP, these one angles are congruent. These are corresponding angles of congruent triangles. Now, similarly, we prove here some angle PRS, angle PRS, these angles, and angles RPQ, these one angles. So these two angles are also here congruent because corresponding angles of congruent triangles. Here angle SPR, look here, angle SPR, angles QRP, these are alternate angles formed by the transversal PR of segment PS and segment QR. इथे ह्या दोन अँगलचा विचार केला तर हे दोन्ही अँगल कसे आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत. कोणासाठी? फॉर सेगमेंट PS अँड सेगमेंट QR, म्हणजे सेगमेंट PS आणि सेगमेंट QR यांची जर ट्रान्सवर्सल PR घेतली तर हे दोन ट्रायंगल्स अल्टरनेट अँगल्स आहेत आणि ते कॉन्ग्रंट आहेत. देअरफोर साईड पी एस पॅरलल साईड क्यू आर, दिस इज स्टेटमेंट नंबर वन. अँड राईट हियर रिझन्स अल्टरनेट अँगल्स फॉर पॅरलल लाईन्स, अल्टरनेट अँगल्स फॉर पॅरलल लाईन्स. सो नाव वी थिंक नेक्स्ट हियर्स सिमिलरली अँगल्स पी आर एस, दीज अँगल्स अँड अँगल्स आर पी क्यू, these angles are also alternate angles formed by transversal PR of segment PQ and segment SR. Segment PQ and segment SR yanchyasathi transversal jar PR ghetle tar tyachyasathi he je don angles ahet, he don angle mhanje kutle angles, angle PRS and angles RPQ, these both angles are अल्टरनेट अँगल्स अँड विच आर कॉन्ग्रंट. ते दोन्ही कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत, एकरूप आहे. देअरफोर साईड पी क्यू पॅरलल साईड एस आर, त्यामुळं साईड पी क्यू आणि एस आरला आपण काय म्हणू शकतो की ते पॅरलल आहेत. सो दिस इज अ स्टेटमेंट नंबर टू. अँड राईट अ रिझन अल्टरनेट अँगल टेस्ट. नाव बाय युजिंग दिस टू स्टेटमेंट, स्टेटमेंट वन अँड स्टेटमेंट टू, याच्यामध्ये आपण काय बघितले की अपोजिट साईड्स कसे आहेत, पॅरलल आहेत. Therefore, from statement 1 and 2, quadrilateral PQRS is a parallelogram. Quadrilateral PQRS is a parallelogram. या दोन्ही विधानांचा विचार केला, या दोन्ही विधानांचा विचार केला तर हा दिलेला जो चौकोन PQRS आहे तो कसा आहे, समांतरभुज चौकोन आहे. सो ॲज लाईक वी प्रूव्ह दिस थेरम्स, नाव विचार सर नेक्स्ट थेरम, लुक हिअर थेरम. इफ बोथ द पेयर्स ऑफ अपोजिट angles of a quadrilateral are congruent, then it is a parallelogram. जर एखाद्या चौकोनामध्ये त्याचे अपोजिट अँगल्स कॉन्ग्रंट असतील, सम्मुखकोन एकरूप असतील, सम्मुखकोनांच्या जोड्या एकरूप असतील, तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्यासाठी ते एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. सो दिस थेरम इज प्रूव्ड बाय ॲक्टिव्हिटी, ॲक्टिव्हिटीच्या रूपात तो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. सो दिस इज गिवन हिअर डायग्रॅम ऑफ क्वाड्रिलॅटरल ई एफ जी एच, विच इज अ क्वाड्रिलॅटरल ई एफ जी एच. सो गिवन पार्ट वी राईट हियर्स इन क्वाड्रिलॅटरल ई एफ जी एच अँगल ई कॉन्ग्रंट अँगल जी, दीज आर अपोजिट अँगल्स अँड नेक्स्ट अपोजिट अँगल्स इज हियर सर रिमेनिंग राईट हियर अँगल एच अँड अँगल एफ. सो राईट हियर अँगल एच कॉन्ग्रंट अँगल एफ. नाव टू प्रूव, काय प्रूव करायचं आहे की क्वाड्रिलॅटरल आ कसा आहे, पॅरलोग्राम आहे. दॅट मीन्स क्वाड्रिलॅटरल ई एफ जी एच इज अ पॅरलोग्राम,
म्हणजे ई एफ जी एच हा पॅरलोग्राम आहे हे सिद्ध करायचं आहे. सो देअर इज गिवन प्रूफ ॲज अ ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटीच्या रूपात तुम्हाला प्रूफ दिलेलं आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट इज इयर्स लेट अँगल ई इज इक्वल टू अँगल जी. अँगल ई इज इक्वल टू अँगल जी, दिस इज अ एक्स. अँड अँगल एच अँड अँगल एफ इट इज इक्वल टू वाय. वी नो हिअर्स अ सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज. चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज किती असते हे आपल्याला माहिती आहे. सो इट इज अ 360 डिग्री. सो देअरफॉर वी राईट हिअर अँगल ई प्लस अँगल जी प्लस अँगल एच प्लस अँगल एफ. सो दीज आर ऑल अँगल्स ऑफ दिस क्वाड्रिलॅटरल इज इक्वल टू 360 डिग्री. सो फॉर दिस अँगल, फॉर अँगल ई इट इज अ एक्स, फॉर अँगल जी इट इज अ एक्स, अँड अँगल एच इज इक्वल टू वी राईट हिअर वाय, अँड फॉर अँगल एफ वी राईट हिअर स वाय. टोटल समेशन ऑफ दिस फोर अँगल इज 360 डिग्री. नाव सिम्प्लिफाय दिस, एक्स प्लस एक्स इज हिअर स 2x, अँड वाय प्लस वाय इट इज हिअर स 2y, अँड समेशन ऑफ दिस टू अँगल इज हिअर 360 डिग्री. नाव सिम्प्लिफाय दिस, डिवाइड बाय 2, वी गेट हिअर स एक्स प्लस वाय इज इक्वल टू 180 डिग्री. सो एक्स इज हिअर स अँगल जी अँड वाय इज हिअर स अँगल एच. सो अँगल जी प्लस अँगल एच इज इक्वल टू 180 डिग्री. Now here so angle G and angle H are interior angles formed by transversal HG of segment HE, segment GF. Angle G and H and so vichar kala tar he doni angle kase ahet, interior angles ahet formed by transversal HG. Jar apan HG ha transversal getla kunasathi of segment HE and segment GF, segment HE ani GF sathi HG ha transversal getla तर अँगल जी आणि अँगल एच हे इंटेरियर अँगल्स आहेत. देअरफोर साईड एच ई पॅरलल साईड जी एफ, दिस इज अ स्टेटमेंट नंबर 1 बाय इंटेरियर अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन. समांतर रेषांच्या अंतरकोनांच्या कसोटीनुसार ह्या दोन रेषा कशा आहेत, समांतर आहेत. सिमिलरली अँगल जी प्लस अँगल एफ, सिमिलरली अँगल जी प्लस अँगल एफ यांचा विचार केला तर समेशन हाऊ मच हिअर, इट इज ऑल्सो 180 डिग्री. म्हणजे ह्या दोन कोणाच्या मापांची बेरीजसुद्धा किती येणार आहे, तर 180 डिग्री येणार आहे. देअरफोर साईड एच जी अँड साईड ई एफ दीज आर पॅरलल साईड्स बाय इंटेरियर अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. देअरफोर फ्रॉम 1 अँड 2, दीज आर टू स्टेटमेंट्स. इन स्टेटमेंट 1 साईड एच ई पॅरलल साईड जी एफ, अँड इन स्टेटमेंट 2 साईड एच जी पॅरलल साईड ई एफ. क्वाड्रिलॅटरल ई एफ जी एच इज अ पॅरलोग्राम, म्हणजे चौकोन ई एफ जी एच हा पॅरलोग्राम आहे हे इथं सिद्ध होतं. नाव नेक्स्ट थेरम्स वी सी हिअर्स. इफ द डायगोनल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल बायसेक्ट इच अदर देन इट इज अ पॅरलोग्राम. जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकमेकाला दुभागत असतील तर तो चौकोन पॅरलोग्राम असतो हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. सो फॉर दॅट वी ड्रॉ हिअर सो वन क्वाड्रिलॅटरल नेम दिस ए बी सी डी. आपण चौकोन ए बी सी डी इथं काढला. नाव राईट हिअर अँड ड्रॉ द डायगोनल्स ऑफ दिस क्वाड्रिलॅटरल ए सी अँड बी डी. आपण काय केलं, ए सी आणि बी डी हे दोन्ही दोन्ही डायगोनल्स काढले विच आर इंटरसेक्ट ॲट पॉईंट ई. हे दोन्ही कर्ण एकमेकाला पॉईंट ईमध्ये काय करतात, इंटरसेक्ट करतात. हे दोन्ही पॉईंट एकमेकाला पॉईंट ईमध्ये इंटरसेक्ट करतात. सो राईट हिअर फर्स्ट गिवन डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी बायसेक्ट इच अदर इन पॉईंट ई. काय दिलेलं आहे इथं, की चौकोन ए बी सी डीचे कर्ण एकमेकांना पॉईंट ईमध्ये दुभागतात. सो राईट हिअर स ए अँड ई सी बाय इक्वल मार्क अँड यू राईट हिअर्स इट मीन्स सेगमेंट ए ई कॉन्ग्रंट सेगमेंट सी ई अँड ऑल्सो सेकंड डायगोनल इट इज अ मेक हिअर टू इक्वल पार्ट्स दॅट मीन्स डी ई अँड ई बी. सो राईट हिअर्स सेगमेंट बी ई कॉन्ग्रंट सेगमेंट डी ई. म्हणजे चौकोनाचे कर्ण एकमेकाला दुभागतात आणि दुभागलेले पार्ट आपण इथं लिहिलेले आहेत. नॉ राईट हिअर्स टू प्रूव. आता आपल्याला काय करायचं आहे, काय सिद्ध करायचं आहे ते लिहायचं आहे. काय लिहायचं आहे बघा, इफ द डायगोनल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल बायसेक्ट इच अदर देन इट इज अ पॅरलोग्राम. म्हणजे कर्ण एकमेकाला दुभागत असतील तर तो चौकोन पॅरलोग्राम असतो, म्हणजेच हा चौकोन ए बी सी डी पॅरलोग्राम आहे हे इथं आपल्याला लिहायचं आहे. सो क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरलोग्राम. नाव वी राईट हिअर प्रूफ. आता आपल्याला प्रूफ लिहायचं आहे. सो अगेन वी थिंक अबाउट
Here, sir, there are consideration of two triangles, triangles AEB and triangles DEC. So, right here, in a triangles AEB and triangle CET, which are equal parts. So, right, side AE congruent side C, side AE congruent side CE. So, that is a given part. Next, we write here side BE congruent side DE. So, right here, side BE congruent side DE, it is also a given part. And there is one angles, angles AEB, congruent angle DEC or CED. It is a vertically opposite angles. म्हणजे आपण इथं त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्याने केलेला कोन हे एकरूप आहे असं दाखवलं. दॅट मीन दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट बाय साईड अँगल साईड, साईड अँगल साईड, एस ए एस टेस्ट. सो राईट हिअर ट्रायंगल्स ए ई बी कॉन्ग्रंट ट्रायंगल सी ई टी बाय एस ए एस टेस्ट. म्हणजे एस ए एस टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रंट आहेत हे आपण इथं मेन्शन केलं. Now we know here, so if two triangles are congruent, then their corresponding sides and angles also are congruent. So take one pair of this. We write here, so angle BAE. Look here, angle BAE. These angles, congruent angles ECD. These angles. So these two angles are congruent because the reason corresponding angles of congruent triangles. म्हणजे एकरूप त्रिकोणाचे संगत कोण एकरूप असतात म्हणून आपण हे स्टेटमेंट इथं लिहिलेलं आहे. नाव चेंज द नेम ऑफ दिस अँगल्स. अँगल बी ए ई बिकम हिअर अँगल बी ए सी. लुक हियर्स अँगल बी ए ई, दॅट मीन्स वी राईट हियर्स अँगल बी ए सी. म्हणजे जो बी ए ई अँगल आहे तो आपण बी ए सी लिहू शकतो आणि अँगल ई सी डी वी राईट हियर्स अँगल ए सी टी. सो दिस पेअर बिकम हियर्स अँगल बी ए सी कॉन्ग्रंट अँगल ए सी टी. सो दिस इज one pair of angles which is congruent. Now we write here angle BAC and angle ACD are alternate angles. Which are angles? Alternate angles formed by the transversal AC of segment AB and segment CD. ह्या दोन अँगलचा विचार केला तरी दोन्ही अँगल कसे आहेत? अल्टरनेट अँगल्स आहेत. कोणासाठी? ऑफ द सेगमेंट AC and CD. सेगमेंट AC आणि CD चा जर ट्रान्सवर्सल ए सी घेतला तर अँगल बी ए सी आणि अँगल ए सी डी हे अल्टरनेट अँगल्स आहेत. देअर पूर्वी राईट हे असं साईड ए बी अँड साईड डी सी आर पॅरल साईड. सो दिस इज अ स्टेटमेंट नंबर वन्स अँड रिझन हिअर्स अल्टरनेट अँगल्स टेस्ट फॉर पॅरल लाईन. समांतर रेषेंच्या व्युत्क्रमकोन कसोटीनुसार आपण हे स्टेटमेंट इथं लिहिलेलं आहे. सिमिलरली वी कॅन प्रूव. अशाच पद्धतीनं आपण काय प्रूव करू शकतो? तर राहिलेल्या दोन बाजूंच्या साईड्स कुठल्या? साईड ए डी पॅरल साईड बी सी. लुक हियर साईड ए डी पॅरल साईड बी सी हे आपण प्रूव्ह करू शकतो. सो दिस इज स्टेटमेंट नंबर टू. अँड बाय युजिंग दिस टू स्टेटमेंट्स, स्टेटमेंट नंबर वन अँड टू, इन दिस टू स्टेटमेंट्स देर आर अपोजिट साईड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स आर पॅरल. देअरफोर फ्रॉम वन अँड टू क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरलोग्राम. म्हणजे विधान एक व दोनवरून आपण हा चौकोन समांतरभूत चौकोन आहे हे आपण सिद्ध करू शकतो. सो दिस इज थेरम वी प्रूव हियर्स. नाव शेअर्स नेक्स्ट थेरम. अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम इफ अ पेअर ऑफ इट्स अपोजिट साईड इज पॅरल अँड कॉन्ग्रंट. जर एखाद्या चौकोनाची एक सम्मुख जोडी पॅरल आहे, समांतर आहे आणि एकरूप आहे, तर त्यावेळी तो चौकोन पॅरलोग्राम असतो हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. सो फॉर दॅट वी ड्रॉ हियर्स वन क्वाड्रिलॅटरल अँड नेम ऑफ दिस ए बी सी डी. चौकोन ए बी सी डी आपण इथं त्यासाठी काढलेला आहे. अँड राईट हिअर गिवन पार्ट क्वाड्रिलॅटरल. इन क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी व्हॉट इज गिवन? वन साईड इज कॉन्ग्रंट अँड पॅरलल. सो राईट हिअर सेगमेंट बी सी कॉन्ग्रंट सेगमेंट डी ए. आपण काय केलं? सेगमेंट बी सी आणि सेगमेंट डी ए हा कॉन्ग्रंट घेतला. अँड सेगमेंट सी बी पॅरलल सेगमेंट डी ए. अँड सेगमेंट सी बी पॅरलल सेगमेंट डी ए. जी बाजू एकरूप आहे तीच बाजू पॅरलल आहे असं आपण इथं स्टेटमेंट घेतलं. दिस इज स्टेटमेंट नंबर वन्स. विथ दिस स्टेटमेंट नीड फॉर प्रूफ. सो राईट हिअर वन. नाव राईट हिअर टू प्रूफ. काय सिद्ध करायचं आहे? क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरलोग्राम. चौकोन ए बी सी डी हा पॅरलोग्राम आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. सो
राइट यार कन्स्ट्रक्शन फॉर दिस आपल्याला कन्स्ट्रक्शनची गरज वाटेल, कारण आत्तापर्यंतचे जे थेरम आपण बघितले ते थेरम आपण प्रूव करत असताना दोन ट्रायंगलचा विचार केला. सो फॉर दॅट कन्स्ट्रक्शन वी ड्रॉ हियर सम सेगमेंट बी डी, दॅट मीन्स डायगोनल बी डी, अँड राईट हियर ड्रॉ डायगोनल बी डी. नाउ प्रूफ, वी राईट हियर प्रूफ. इन ट्रायंगल्स सी बी टी अँड ट्रायंगल्स ए डी पी, म्हणजे आत्तापर्यंत जे थेरम आपण प्रूफ केले त्याच पद्धतीने ह्या दोन ट्रायंगल्सचा आपण इथे विचार करणार आहोत आणि हे दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रंट आहेत हे दाखवणार आहोत. सो फॉर दॅट राईट हियर सेगमेंट सी बी कॉन्ग्रंट सेगमेंट डी ए. तुम्हाला दिलं आहे सेगमेंट सी बी कॉन्ग्रंट सेगमेंट डी ए, हे कॉन्ग्रंट आहे दिलं आहे. सो राईट हियर गिवन. आणि काय आहे, सो लुक हियर्स अँगल सी बी डी, सी बी डी दीज अँगल्स अँड अँगल्स ए डी बी दीज अँगल, दीज टू अँगल्स आर कॉन्ग्रंट बिकॉज दीज अँगल्स आर अल्टरनेट अँगल्स फॉर सेगमेंट सी बी अँड सेगमेंट ए डी अँड टेक ट्रान्सवर्सल बी डी. जर सी बी आणि ए डी यांच्यासाठी ट्रान्सवर्सल बी डी घेतला तर हे दोन अँगल कसे आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत, देअरफोर इट इज अ कॉन्ग्रंट अँगल्स. नाउ थर्ड पार्ट, सेगमेंट बी डी कॉन्ग्रंट सेगमेंट बी डी, इट इज अ कॉमन साइड. या दोन्ही ट्रायंगलमध्ये सेगमेंट बी डी कसा आहे, कॉन्ग्रंट आहे, सो इट इज अ कॉन्ग्रंट. या दोन्ही ट्रायंगलचा विचार केला तर सेगमेंट बी डी ही कॉमन साइड आहे, सो इट इज अ कॉन्ग्रंट. नाउ लुक हियर सम साइड अँगल साइड अँड साइड अँगल साइड बाय युजिंग एस ए एस टेस्ट, दिस टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट. सो राईट हियर सर ट्रायंगल्स सी बी डी कॉन्ग्रंट ट्रायंगल्स ए डी बी बाय एस ए एस टेस्ट. एस ए एस टेस्टनुसार हे दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रंट आहेत हे आपण इथं लिहिलं. अँड वी नो हियर सम इफ टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट देन देअर करस्पॉन्डिंग अँगल्स अँड साइड्स आर ऑल्सो कॉन्ग्रंट. सो वी टेक हियर सम अँगल सी डी बी, लुक हियर अँगल सी डी बी दीज वन अँगल्स कॉन्ग्रंट अँगल्स ए बी टी दीज वन अँगल, दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट बिकॉज दीज करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. सो राईट अ रिझन सी ए सी टी, दॅट मीन्स करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. नाव थिंक अबाउट दीज अँगल्स, वॉट वी गेट हियर्स सेगमेंट सी डी पॅरलल सेगमेंट बी ए बिकॉज फॉर दीज टू साइड्स अँगल्स सी डी बी कॉन्ग्रंट अँगल्स ए बी टी विच आर अल्टरनेट अँगल्स. सो वी राईट हियर सेगमेंट सी डी पॅरलल सेगमेंट बी ए बाय अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स, म्हणजे समांतर रेषेंच्या अल्टरनेट अँगल टेस्टनुसार आपण इथं काय लिहू शकतो, सी डी ए बीला पॅरलल आहे. नाव इन गिवन पार्ट देअर स्टेटमेंट नंबर वन्स अँड इन प्रूफ पार्ट देअर स्टेटमेंट नंबर टू बाय युजिंग दिस टू स्टेटमेंट्स वी राईट हियर सम क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरलोग्राम, म्हणजे विधान एक आणि विधान दोन यांच्यामध्ये आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये काय दिसतं की ह्या चौकोनाच्या सम्मुख भुजाच्या आहेत त्या कशा आहेत, पॅरलल आहेत, देअरफोर दीज क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम. सो वी राईट हियर क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरलोग्राम, दॅट मीन्स फ्रॉम वन अँड टू क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरलोग्राम. सो ॲज लाईक वी प्रूफ हियर्स अ थेरम ऑफ दिस टेस्ट फॉर पॅरलोग्राम. नाव वी रिमेंबर दिस ऑल पार्ट, आता हे सर्व पार्ट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, त्यासाठी इथं ही चार स्टेटमेंट तुम्हाला दिले जे स्टेटमेंट आपण आता प्रूफ केलेले आहे. सो फर्स्ट द क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम इफ इट्स अ पेअर ऑफ अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट, एखाद्या चौकोनाच्या सम्मुख कोणाच्या जोड्या जर कॉन्ग्रंट असतील तर तो चौकोन पॅरलोग्राम असतो हे आपल्याला माहीत आहे. सेकंड इफ अ क्वाड्रिलॅटरल, अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम इफ इट्स अ पेअर ऑफ अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट, जर सम्मुख भुजांच्या जोड्या एकरूप असतील तरीसुद्धा तो चौकोन पॅरलोग्राम असतो. तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय बघितलं आपण, अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम इफ इट्स अ डायगोनल बायसेक्ट इच अदर, जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकमेकाला दुभागत असतील तर तो चौकोन पॅरलोग्राम असतो. आणि चौथं वाक्य आहे अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम इफ अ पेअर ऑफ इट्स अपोजिट साइड इज पॅरलल अँड कॉन्ग्रंट, एखाद्या चौकोनातील सम्मुख भुजांच्या जोडीपैकी एक जोडी समांतर आहे आणि एकरूप आहे तर तो चौकोन काय असतो, पॅरलोग्राम असतो हे आपण बघितलं आहे.
Now all these theorems are called as the test for parallelogram. हे जे सर्व थेरम आहेत चारीचे चारी या सर्व थेरमना आपण काय म्हणतो टेस्ट फॉर पॅरलोग्राम समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या असं आपण त्यांना म्हणतो. नाव शेअर सम सॉल्ड एक्झाम्पल्स. आता आपल्याला काही एक्झाम्पल्स पाहिजे. सो लुक एट फर्स्ट एक्झाम्पल. क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज अ पॅरलोग्राम. एम इज अ मिड पॉईंट ऑफ साईड पी क्यू अँड एन इज द मिड पॉईंट ऑफ साईड आर एस. प्रूव दॅट क्वाड्रिलॅटरल पी एम एन एस अँड क्वाड्रिलॅटरल एम क्यू आर एन आर पॅरलोग्राम. आपल्याला काय करायचं बघा, चौकोन पी क्यू आर एस हा पॅरलोग्राम तुम्हाला दिला आहे. एम इज अ मिड पॉईंट ऑफ साईड पी क्यू. पी क्यूचा एम हा मध्यबिंदू आहे आणि एन हा साईड आर एसचा मध्यबिंदू आहे. देन प्रूव दॅट काय सिद्ध करायचं आहे की क्वाड्रिलॅटरल पी एम एन एस आणि क्वाड्रिलॅटरल एम क्यू आर एन आर दिस पॅरलोग्राम समांतर व चौकोन आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. सो फॉर दॅट वी ड्रॉ हिअर सम डायग्राम. फर्स्ट लुक हिअर्स, इट इज अ पॅरलोग्राम पी क्यू आर एस. हा समांतरभुज चौकोन पी क्यू आर एस आहे. टेक पॉईंट एम इज अ मिड पॉईंट ऑफ पी क्यू अँड टेक पॉईंट एन इट इज अ मिड पॉईंट ऑफ एस आर अँड जॉईन दिस सेगमेंट एम एन वी गेट हिअर्स. नाव दिस इज अ फिगर. नाव राईट इन गिवन पार्ट. क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज अ पॅरलोग्राम. तुम्हाला दिला आहे काय दिलं की चौकोन पी क्यू आर एस हा पॅरलोग्राम आहे अँड इन दिस पॉईंट एम अँड एन आर मिड पॉईंट ऑफ साईड पी क्यू अँड साईड आर एस रिस्पेक्टिवली. साईड पी क्यूचा एम आणि साईड एस आरचा एन हा मध्यबिंदू आहे हे तुम्हाला इथं दिलेलं आहे. नॉ टू प्रूव, काय प्रूव करायचं आहे तर पहा, क्वाड्रिलॅटरल पी एम एन एस, पी एम एन एस इज अ पॅरलोग्राम. इथं पी एम एन एस हा पॅरलोग्राम आहे हे सिद्ध करायचं आहे. आणि काय करायचं आहे, क्वाड्रिलॅटरल एम क्यू आर एन इट इज ऑल्सो पॅरलोग्राम. एम क्यू आर एन इट इज ऑल्सो पॅरलोग्राम, म्हणजे दोन्हीही चौकोन पॅरलोग्राम आहे ते आपल्याला सिद्ध करायचं आहे. सो फॉर दॅट वी राईट हिअर प्रूफ. सो फॉर प्रूफ लुक हिअर, साईड पी क्यू पॅरलल साईड एस आर. साईड पी क्यू पॅरलल साईड एस आर. वी राईट हिअर बिकॉज क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज अ पॅरलोग्राम अँड हिअर्स अपोजिट साईड्स आर पॅरलल. सो वी राईट हिअर साईड पी क्यू पॅरलल साईड एस आर. देअरफोर साईड पी एम पॅरलल साईड एस एन, मग त्यातलाच एक भाग घेतला पी एम आणि एस एन. तर पी एम आणि एस एन दोन्ही कसे असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. सो फॉर दॅट रिझन वी राईट हिअर्स पी एम क्यू. पी एम क्यू अँड एस एन आर दीज आर लिनियर पॉईंट्स, दॅट मीन्स को लिनियर पॉईंट्स. नाव दिस इज स्टेटमेंट नंबर वन. अगेन वी राईट हिअर्स साईड पी क्यू साईड एस आर. आपण काय घेतलं, पी क्यू आणि एस आर हे दोन्ही कॉनकरंट घेतलेत, कारण आपल्याला माहिती आहे की समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात, समांतर असतात. सो वी राईट हिअर्स साईड पी क्यू कॉनकरंट साईड एस आर. नाव टेक हाफ पार्ट ऑफ दिस, दॅट मीन्स मल्टीप्लाय बाय वन हाफ ऑन बोथ साईड. वी गेट हिअर साईड पी क्यू बिकम वन हाफ साईड पी क्यू इज इक्वल टू वन हाफ साईड एस आर. नाव वन हाफ साईड पी क्यू म्हणजे साईड पी क्यूचा हाफ म्हणजे काय, सो इट इज साईड पी एम अँड साईड एस आरचा हाफ म्हणजे काय, साईड एस एम. दॅट मीन्स पी एम आणि एस एम बोथ आर इक्वल, दॅट मीन्स कॉनग्रंट. सो हिअर्स एम अँड एन आर मिड पॉईंट ऑफ दिस सेगमेंट पी क्यू अँड एस आर. सो वी राईट हिअर्स साईड पी एम कॉनग्रंट साईड एस एम. सो दिस इज स्टेटमेंट नंबर टू. नाव स्टेटमेंट नंबर वन अँड टू मध्ये आपण काय बघितलं की एक साईड पॅरलल आहे आणि ती साईड काय कॉनग्रंट आहे. सो फ्रॉम वन अँड टू वी राईट हिअर्स क्वाड्रिलॅटरल पी एम एन एस इज अ पॅरलोग्राम. विधान एक व दोन वरून आपण चौकोन पी एम एन एस हा पॅरलोग्राम आहे आपण लिहू शकतो, कारण आपण पॅरलोग्रामच्या टेस्ट बघितल्या ज्याच्यामध्ये एखाद्या चौकोनाची एक सम्मुख भुजा कॉनग्रंट असेल आणि पॅरलल असेल तर तो चौकोन पॅरलोग्राम असतो हे आपल्याला माहीत आहे. सो सिमिलरली वी कॅन प्रूव दॅट क्वाड्रिलॅटरल एम क्यू आर एन इज अ पॅरलोग्राम. त्याच पद्धतीनं आपण दुसरा क्वाड्रिलॅटरल कुठला आहे तर एम क्यू आर एन हा पॅरलोग्राम आहे हे सिद्ध करू शकतो. सो ॲज लाईक वी सॉल्व दिस एक्झाम्पल. नाव शेअर नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर टू. इट इज ऑल्सो गिवन ॲज अ ॲक्टिव्हिटी. सो लुक इन दिस, पॉईंट डी अँड पॉईंट ई आर मिड पॉईंट ऑफ साईड ए बी अँड साईड ए सी ऑफ ट्रायंगल ए बी सी रिस्पेक्टिवली. येथे एक तुम्हाला ट्रायंगल ए बी सी दिलेला आहे आणि त्या ए बी सीमध्ये पॉईंट डी आणि पॉईंट ई हे काय सेगमेंट ए बी अँड सेगमेंट ए सीचे मिड पॉईंट आहेत हे दिलेलं आहे.
पॉइंट एफ इज ऑन अरे ई डी सच दैट ई डी इज इक्वल टू डी एफ। तुम्हाला काय करायचे आहे, ह्या डी वरती एक पॉइंट एफ घ्यायचा आहे, सच दैट असा घ्यायचा आहे की ई डी इज इक्वल टू डी एफ, म्हणजे डी आणि ई एफ हे डी आणि एफ डी हे दोन इक्वल असतील, कॉन्ग्रंट असतील, या पद्धतीने पॉइंट एफ इथं तुम्हाला घ्यायचा आहे। देन प्रूव दॅट, देन प्रूव दॅट क्वाड्रिलॅटरल ए एफ पी ई, ए एफ पी ई इज अ पॅरलोग्राम, क्वाड्रिलॅटरल ए एफ पी हा समांतरभुज चौकोन आहे हे सिद्ध तुम्हाला करायचं आहे। फॉर दिस एक्झाम्पल राईट गिवन अँड टू प्रूव अँड कम्प्लीट प्रूफ गिवन करू, ह्या एक्झाम्पलसाठी तुम्हाला काय लिहायचं आहे, गिवन लिहायचं आहे, टू प्रूव लिहायचं आहे आणि प्रूफ लिहायचं आहे। सो राईट फर्स्ट गिवन हियर्स। आता गिवन म्हणजे तुम्हाला काय दिलं आहे, इथं पहिलं स्टेटमेंट दिले पॉइंट डी अँड ई आर मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी अँड साईड ए सी ऑफ ट्रायंगल ए बी सी रिस्पेक्टिवली, म्हणजे याच्यावरून आपल्याला काय लिहिता येईल, ए डी कॉन्ग्रंट बी डी। सो राईट हियर्स ए डी कॉन्ग्रंट बी डी आणि काय लिहिता येईल, दिस इज कन्स्ट्रक्शन हियर्स ए डी इज इक्वल टू डी एफ। सो राईट हियर्स डी इज इक्वल टू डी एफ। सो दिस इज अ गिवन पार्ट। नाव टू प्रूफ, प्रूफ काय करायचं आहे की ए एफ बी ई हा जो चौकोन आहे तो समांतरभुज चौकोन आहे सिद्ध करायचं आहे। सो राईट हियर्स क्वाड्रिलॅटरल ए एफ बी ई इज अ पॅरलोग्राम। नाव प्रूफ, सो ओनली फिलिंग दिस ब्लँक्स सेगमेंट ए बी अँड सेगमेंट ई एफ आर डॅश डॅश ऑफ क्वाड्रिलॅटरल ए एफ बी ई। ए बी आणि ई एफ, ए बी आणि ई एफ यांचा विचार केला तरी काय डायगोनल्स आहेत। सो राईट हियर्स डायगोनल्स, दॅट मीन्स सेगमेंट ए बी अँड सेगमेंट ई एफ आर डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल ए एफ बी। सेगमेंट ए डी कॉन्ग्रंट सेगमेंट डी बी, सेगमेंट ए डी कॉन्ग्रंट सेगमेंट डी बी, सो दॅट इज गिवन पार्ट। सो राईट हियर गिवन, अगेन सेगमेंट डॅश डॅश कॉन्ग्रंट सेगमेंट डॅश डॅश कन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्ही काय केलं आहे की डी कॉन्ग्रंट एफ डी दाखवलं आहे। सो राईट हियर्स सेगमेंट एफ डी कॉन्ग्रंट सेगमेंट डी ई, सो इट इज अ कॉन्ग्रंट, इट इज अ कन्स्ट्रक्शन। नाव थिंक अबाउट दिस टू स्टेटमेंट्स अँड राईट दिस डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल ए एफ बी डॅश डॅश इच अदर, ह्या दोन्ही डायगोनलचा विचार केला, त्यांचे पॉईंट डीमुळे समान भाग झालेत म्हणजेच काय ते एकमेकाला बायसेक्ट करतात। सो राईट हियर डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल ए एफ बी बायसेक्ट इच अदर अँड देअर फॉर लास्ट वी राईट हियर्स क्वाड्रिलॅटरल ए एफ बी इज अ पॅरलोग्राम, म्हणून आपण शेवटी लिहू शकतो की क्वाड्रिलॅटरल ए एफ बी हा पॅरलोग्राम आहे बाय टेस्ट ऑफ पॅरलोग्राम्स, समांतरभुज चौकोनाच्या कसोटीनुसार चौकोन ए एफ बी हा पॅरलोग्राम आहे आपण इथं लिहू शकतो। सो ॲज लाईक वी सॉल्व दिस ॲक्टिव्हिटी। नाव शेअर्स नेक्स्ट एक्झाम्पल, प्रूव दॅट एव्हरी रोम्बस इज अ पॅरलोग्राम, प्रत्येक समांतरभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो हे आपल्याला इथं सिद्ध करायचं आहे। सो फॉर दॅट वी ड्रॉ हियर्स वन रोम्बस, नेम दिस ए बी सी डी, आपण चौकोन ए बी सी डी हा रोम्बस काढला अँड राईट हियर गिवन क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ रोम्बस अँड टू प्रूव, काय प्रूव करायचं आहे, क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरलोग्राम, म्हणजे जो रोम्बस आहे तो पॅरलोग्राम आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। सो राईट हियर प्रूफ, वी नो हियर्स क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ रोम्बस, दॅट मीन्स ऑल साइड्स ऑफ दिस रोम्बस आर कॉन्ग्रंट, देअरफॉर वी राईट सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट बी सी कॉन्ग्रंट सेगमेंट सी डी कॉन्ग्रंट सेगमेंट डी ए, म्हणजे याच्या चार भुजा कॉन्ग्रंट आहेत हे आपण इथं लिहितो। सो दॅट इज स्टेटमेंट गिवन पार्ट, सो दॅट इज गिवन पार्ट। नाव साईड ए बी कॉन्ग्रंट साईड सी डी, सो लुक हियर फ्रॉम दिस फोर साईड्स वी टेक ओनली ए बी अँड सी डी, ए बी अँड सी डी विच आर अपोजिट साईड्स आर कॉन्ग्रंट अँड साईड बी सी कॉन्ग्रंट साईड ई डी, साईड बी सी कॉन्ग्रंट साईड ए डी, म्हणजे इथंसुद्धा दुसरी पेर आपण जी घेतली ती अपोजिट साईड घेतली, दॅट मीन्स अपोजिट साईड्स ऑफ दिस क्वाड्रिलॅटरल्स आर कॉन्ग्रंट, म्हणजे ह्या सम्मुख बाजूंच्या जोड्या कशा आहेत कॉन्ग्रंट आहेत, देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरलोग्राम, सम्मुख भुजांच्या दोन्ही जोड्या एकरूप असल्यामुळं हा चौकोन पॅरलोग्राम आहे हे आपण इथं सिद्ध करू शकलो। सो राईट अ रिझन अपोजिट साईड टेस्ट फॉर पॅरलोग्राम, म्हणजे समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा टेस्टनुसार आपण हा चौकोन म्हणजेच रोम्बस पॅरलोग्राम आहे हे दाखवलेलं आहे। नाव युजिंग ऑल दिस एक्झाम्पल यू सॉल्व प्रॅक्टिस सेट
5.2 या सर्व एक्झाम्पलच्या आधारे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 5.2 सोडवायचा आहे।